एसटी संपाबाबत राज्य सरकार दुपारपर्यंत अध्यादेश काढणार आहे. यासोबतच संपाची कोंडी फोडण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार असल्याची देखील माहिती दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती अद्याप तोडगा निघालेला नाही, कारण कामगार संघटना संपावरती ठाम आहेत, त्यामुळे या प्रकरणी आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी एसटी आगारामध्ये कार्यरत असणाऱ्या एका वाहतूक नियंत्रकानं आत्महत्या केली आहे. दरम्यान या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट नाही. पुण्याच्या शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी डेपोतील कर्मचारी देखील संपामध्ये सहभागी झाल्यानं मध्यरात्री 12 नंतर एकही एसटी शिवाजीनगर आणि स्वारगेट डेपोतनं बाहेर पडलेली नाही. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 2500 एसटी कामगार संपावरती गेले आहेत, त्यामुळे एसटी सेवा ठप्प झाली असून प्रवाशांचे हाल झालेत. कल्याणमध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. कल्याण डेपो हा पूर्णपणे बंद आहे. डेपोमधील सर्व कामगार संपामध्ये सहभागी झाले आहेत. कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारामध्ये काल कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत डेपोच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन केलं. कालपासून एसटी महामंडळाच्या कामगारांनी संप पुकारल्यानं एकही एसटी डेपोच्या बाहेर जाऊ शकली नाही. भिवंडीची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटी डेपोत देखील आज सकाळपासून संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर कामकाजाचा पहिलाच दिवस असल्यानं चाकरमानी प्रवाशांना इथून हाल सोसावे लागत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. जिल्ह्यामधील 9 आगारांपैकी राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख, मंडणगड आणि गुहागर या आगारांमध्ये संप पुकारला गेलाय. उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचारी, वाहक आणि चालक यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले. एसटीच्या संपामुळे लातूर जिल्ह्यातील एसटीचे 5 आगार बंद आहेत, त्यामुळे महामंडळाला 12 दिवसात 5 कोटींचा फटका बसलाय. एसटीच्या आंदोलनामुळे प्रवास न करू शकलेल्या आरक्षित तिकीटधारकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी आरक्षित तिकीटधारक प्रवाशांना जवळच्या डेपोत जाऊन अर्ज करावा लागणार आहे. क्रूज ड्रग्स प्रकरणानंतर आरोपांमागून आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांनी आता समीर वानखेडे यांना आणखी एक सवाल केलाय. तुमची मेवणी ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेली आहे का, असा सवाल करत प्रकरण पुण्यातल्या कोर्टात प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांना पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलाय. मुंबई पोलिसांची एसआयटी टीम त्यांची चौकशी करणार आहे. एनसीबीचं एसआयटी पथक आज प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवणार आहे. प्रभाकर साईल यांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं समन्स बजावलंय, परंतु तब्येतीच्या कारणास्तव आर्यन काल हजर राहू शकला नसल्याचं त्याच्या मॅनेजरनं सांगितलंय. दरम्यान ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी देखील त्यांना देखील समन्स बजावलं गेलंय, त्यामुळे आता समीर खान चौकशीसाठी उपस्थित राहतात का हे पाहणं महत्वाचं असेल. राज्य सरकारच्या मंत्र्यांकडे सॅम डिसुजा आणि एनसीबी अधिकाऱ्यांच्या फोनची ऑडिओ क्लिप कुठून, सवाल राम कदम यांनी उपस्थित केलाय. तर महत्वाचे अधिकारी आणि महत्वाच्या व्यक्तींचे फोन रेकॉर्ड बेकायदेशीरपणे टॅप करत आहात का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स पाठवलंय. यापूर्वी ईडीचं त्यांना समन्स आलं होतं. काही मोठ्या लोकांच्या राजकारणात बुलडाणा अर्बन बँक भरडली जाते, असं संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी म्हटलेलं आहे. ठेवी आणि अनियमिततेबाबत चांडक यांनी बोट ठेवत ही बाब आयकर विभागाला कळवणार असल्याचं म्हटलं आहे. बुलडाणा सहकारी बँकेमध्ये आयकर विभागानं केलेल्या कारवाईत सापडलेली बेनामी अकाउंट आणि 53 कोटी कोणाचे आहेत, असा सवाल किरीट सोमय्या यांनी अशोक चव्हाण यांना विचारला आहे. आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या गटातील राड्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही गटाकडनं परस्पर विरोधी तक्रारीनुसार दोन्ही गटातील 10 जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोले काही काळासाठी एकांतवासात गेले आहेत. काही काळ आपला कुणाशीही संपर्क होणार नसल्याचं फेसबुक पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनावरनं मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवरती निशाणा साधलाय. 600 शेतकरी शहीद झाल्यानंतर देखील दिल्लीचे नेते लोकसभेत प्रस्ताव मंजूर करू शकले नाहीत, अशा शब्दांमध्ये मलिक यांनी केंद्र सरकारवरती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय. याच गोंधळामुळे नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत असल्याची टीका त्यांनी केली आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचं पालन करून 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
पंढरपूर आळंदी आणि पंढरपूर देहू या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन मध्ये होणार आहे। 11,000 कोटी रुपये खर्चून या मार्गाचं चौपदरीकरण करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली। लालकृष्ण अडवाणी यांचा वाढदिवस असल्याने मोदींनीही भेट घेतली आहे। रस्त्याचं काम पूर्ण न करता टोल वसुली करणं टोल कंपनीला महागात पडले। नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्याला तब्बल 2.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे। शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे तक्रार केली होती। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। मुंबईमध्ये ऑक्टोबरमध्ये हिवतापाचे 4,579 नवे रुग्ण आढळलेत। शहरातील मेट्रोसह अन्य प्रकल्पांमुळेच मागील वर्षांपासून हिवतापाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं निदर्शनास आलंय। लहान मुलांच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं झायकोव डी या लसीचे 1 कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले। राज्यात काल दिवसभरात 892 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 1,063 रुग्ण कोरोनातून बरे झालेत। चंद्रपूरच्या मोखाळा गावातील एका विहिरीत वाघ पडला होता। या वाघाची आता सुटका झालेली आहे। बेळगाव जिल्ह्यातल्या सांबरा गावामध्ये तलावात देवपूजेचं साहित्य विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 3 बहिणी पाण्यात बुडाल्या। या घटनेमध्ये 2 सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।